मुश्किलें हमेशा बेहतरीन लोगों के हिस्से में आती है, क्योंकि वो लोग उसे बेहतरीन तरीके से अंजाम देने की ताकत रखते हैं। नमस्कार, मैं प्राध्यापक विनोद पराते अपना समोर आज एक सुंदरशी कहानी घेऊन आलेलो आहे। अशी ही एक कहानी की जी आपल्या स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांना अतिशय प्रेरणादायक ठरेल। एका गावामध्ये एक साधू राहत होता आणि त्या साधूवर तिथल्या लोकांची एक निस्सीम एक पद्धतीनं प्रेरणा होती, भक्ती होती, आणि दररोज कोणताही जर प्रश्न त्या गावातल्या व्यक्तींना जर आला तर निस्वार्थपणे तो साधू त्या संपूर्ण गावातील व्यक्तीच्या प्रश्नांची सोडवणूक करत होते। जेव्हा त्या गावातील लोकांना पाण्याची आवश्यकता असायची तेव्हा तो साधू एका चौकामध्ये जायचा, त्या चौकामध्ये तो नाचायचा, 5 मिनिटं 10 मिनिटं नाचायचा आणि त्यानंतर पाऊस पडायचा आणि त्या पावसामुळे गावातील सर्व लोक आनंदित व्हायचे। त्यांची कीर्ती गावा जवळपासच्या गावामध्ये सर्वदूर पसरलेली होती। अशातच तिथल्या 4 तरुणांनी त्या साधूची खोड काढण्याचं असं ठरवलं आणि ते त्या गावामध्ये आले आणि साधूंना प्रश्न विचारला, जर समजा तुझ्या नाचण्यानं जर पाऊस जर पडत असेल तर आमच्या सुद्धा नाचण्यानं मग पाऊस पडणार, असं ते व्यक्ती म्हणू लागले। आणि अशाच पद्धतीची त्या साधूची परीक्षा घेण्यासाठी त्या दोघांनी त्या चौघा व्यक्तींनी त्या साधूसोबत पैज लावली। साधू आणि ते चौघे व्यक्ती त्या चौकामध्ये आले आणि चौकामध्ये आल्यानंतर पहिले एक व्यक्ती नाचू लागला, एक मनुष्य नाचू लागला। तिथे 10 मिनिटं नाचलं, 15 मिनिटं नाचल्यानंतर पाऊस पडला नाही, तो थांबला। दुसरा व्यक्ती आला, दुसरा व्यक्ती 10-15 मिनिटं नाचला, पाऊस पडला नाही, तो सुद्धा बाजूला झाला। तिसरा व्यक्ती आला, चौथा व्यक्ती आला, तरी सुद्धा पाऊस काय पडला नाही। शेवटी मग साधूची एक पद्धतीनं समजा बारी होती तर अशा वेळेस तो साधू आला, 5 मिनिटं नाचला, 10 मिनिटं नाचला, 15 मिनिटं, 1 तास 2 तास 3 तास झाले, तरी सुद्धा पाऊस पडतच नव्हता। शेवटी 5:30-6 वाजता सायंकाळी वातावरण ढगाळ झालं आणि त्याच वेळेस पावसाच्या सरी पडू लागल्या, तेव्हा कुठं साधूंना नाचणं थांबलं आणि सर्व लोकांना पुन्हा साधूवर एक पद्धतीनं दृढ विश्वास झाला की साधूमुळं एक पद्धतीनं आपल्या गावामध्ये पाऊस पडतो किंवा पाणी पडतो। अशात जर आपण जर विचार जर केला तर त्या 4 व्यक्तींनी त्या साधूला प्रश्न केला की साधूवर तुम्ही पाऊस कशा पद्धतीनं पाडता, आम्ही इथपर्यंत नाचलो 10 मिनिटं 15 मिनिटं पण आमच्यामुळे काय पाऊस पडला नाही, पण तुम्ही नाचले तर पाऊस पडला। तर साधूने चांगल्या पद्धतीने त्यांना उत्तर दिलंय, तुम्ही 5 मिनिटं 10 मिनिटं 15 मिनिटं नाचला, थांबला, दमला। दुसरा व्यक्ती आला, नाचला, 15 मिनिटं नाचला, दमला, पण मी जोपर्यंत पाऊस पडत नाही तोपर्यंत मी नाचत राहिलो। म्हणजे अशाच पद्धतीनं जर आपण असा विचार जर केला तर काही जे व्यक्ती आहेत स्पर्धा परीक्षेनं जे विद्यार्थी आहेत स्पर्धा परीक्षा करणारे, हे एखादी एक्झाम 10वी 12वीची जे एक्झाम देणारे जे विद्यार्थी आहेत, हे 5 मिनिटं 10 मिनिटं एखाद्या परीक्षेची 1 वर्ष 2 वर्ष 1 महिना 2 महिना आपल्या परीक्षेची तयारी करतात आणि त्याचबरोबर ते अपयशी होतात। अशातच जर विचार जर केला तर छोटस जे काही समजा आपण 1-2 वर्षांमध्ये तयारी करून कोणत्याही पद्धतीनं यशस्वी मनुष्य होत नाही, त्याचबरोबर अविरतपणे जोपर्यंत आपल्या पदरी यश मिळत नाही, जोपर्यंत आपल्या हातात यश मिळणार नाही, तोपर्यंत चांगल्या पद्धतीनं आपल्याला ते प्रयत्न अशाच पद्धतीनं चालू ठेवावे लागणार आहेत।